मागील एक वर्षाहून अधिक काळापासून संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातला आहे राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सध्या कहर सुरू आहे कडक निर्बंध आणि संचारबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे या भीषण स्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे कोरोनासोबतच चक्रीवादळाच्या रूपाने दुहेरी संकट गडचिरोली जिल्ह्यावर आले आहे मागील काही दिवसांपासून प्रशासनातर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे गडचिरोली जिल्ह्यातील मागच्या आठवड्यात काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावल्याने घरांची पडझड तसेच पिकांचे नुकसान झाले होते काल शनिवारी रात्री पुन्हा एकदा अचानक चक्रीवादळ आल्याने मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा गावातील नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गावात जवळपास चाळीस ते पंचेचाळीस घरांची पडझड झाली आहे अचानक आलेल्या चक्रीवादळाने गावकऱ्यांची तारांबळ उडाली आरमोरी देसाईगंज तालुक्यातही चक्रीवादळ आणि गारपीट झाल्याने नुकसान झाले त्यामुळे प्रशासनातर्फे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त गावकऱ्यांकडून केली जात आहे संपूर्ण देशात कोरोना महामारीचा थैमान आहे मागील एक वर्षापासून लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे लोकांच्या हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची पाडी आली होती सध्या कोरोनाने परत एकदा डोकं वर काढला असून कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे सध्या संपूर्ण राज्यभरात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केल्याने याही परिस्थितीत गरीब लोकांच्या हाताला काम नाही अशा परिस्थितीत काल रात्री आलेल्या चक्रीवादळाने मल्लेरा येथील लोकांचा खूप मोठा नुकसान झालेला आहे त्यामुळे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे